आणि प्रसिद्ध सायकलिस्ट अवतार सैनी यांचा नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवरती अपघाती मृत्यू झाला. काल पहाटे 5:50 नेरूळ इथे एका पाठीमागून आलेल्या गाडीनं अवतार सैनी यांना धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. या प्रकरणी NRI पोलीस स्थानकात वाहन चालक ऋषिकेश खाडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहिती विनायक पाटील देतील. विनायक, कसा घडला हा अपघात? काही तांत्रिक अडचणींमुळे विनायक यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, परंतु अवतार सैनी हे प्रसिद्ध सायकलिस्ट होते. रोज सकाळी नित्यनियमानं ते पाम बीच रोडवरती सायकल चालवायचे आणि काल पहाटे 5:50 नेरूळ परिसरामध्ये ते सायकल चालवत असताना पाठीमागून एक गाडी आली, कार आली. त्या गाडीनं सैनी यांना धडक दिली. त्या अपघातात ते जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालंय. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. वाहन चालक ऋषिकेश खाडे याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.